नैसर्गिक संकटामुळे शेतीच्या आणि पिकाच्या होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. या समस्येतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री पीक विमा योजना अंमलात आणली, ज्याचा लाभ आज अनेक शेतकऱ्यांना होत आहे. अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना नवसंजीवनी देणारी ठरली आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या वर्षी पावसाअभावी अवसण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं. अशावेळी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला आहे. त्यापैकीच एक असलेले गजेंद्र पाचडे. आसेगाव बाजार इथं राहणारे गजेंद्र यांच्याकडे 10 एकर कोरडवाहू शेती आहे. गेल्या वर्षी त्यांनी आपल्या शेतात तूर, मूग, उडीद आणि सोयाबीनची पेरणी केली होती. अवर्षणामुळे पूर्ण पिकांचं नुकसान झालं. मात्र पिकांची लागवड करतेवेळी त्यांनी पीक विमा योजनेच्या माध्यमातून सर्व पिकांचा विमा काढला होता, ज्याची रक्कम गजेंद्र यांना यावर्षीच्या जुलैमध्येच मिळाली. त्यामुळे त्यांना शेतीची चांगली मशागत करून पीक घेण्यासाठी मदत झाली. मागच्या वर्षी अवर्षण असल्या कारणाने, वेळेवर पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा फटका पिकाचा बसला होता. परंतु प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मागच्या वर्षी आम्ही घेतला असून त्याचा परतावा यावर्षी फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मिळाला आहे. प्रत्येकाने पीक विमा काढला पाहिजे. छोटा कास्तकार असो, मोठा शेतकरी असो, त्यांनी प्रत्येकानं पीक विम्याचा लाभ या ठिकाणी घेतला पाहिजे. कारण शेती ही अनिश्चित व्यवसाय झालेली आहे. अवर्षण होते, कधी जास्त पाऊस होते, कधी खरडून जाते, अशामुळे रोगराईमुळेही पिकाचं फार मोठं नुकसान होते. जिल्ह्यात 84,000 शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेअंतर्गत 102 कोटी रुपये पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी नवं बळ देणारी ठरत आहे.